काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसानं द्राक्षा कांदा गहू या पिकांचं नुकसान झाल्याचा धक्क्यातून शेतकरी बाहेर येत नाही तोच अवकाळी पावसानं बुधवारी रात्री उशिरा हजेरी लावल्यानं शेतकरी पुन्हा आता एकदा संकटात सापडला आहे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह हो विजेच्या कडाकडाटासह हो पावसानं हजेरी लावली या पावसामुळे बाका धोक्यात आल्या असून उघड्यावर असलेल्या कांदा आणि गहू या पिकांची हानी झाली आहे बुधवारी रात्री उशिरा जोरदार हजेरी लावली असून दिवसभर कमालीच्या उष्णतामान होतं रात्री पावसाच्या हजेरीमुळे त्रेधात रिपीट झालेला शेतकरी वर्ग हवाल देईल आणि हा झाला आहे बुधवारी सकाळपासूनच ढकाळ वातावरण होतं परप्रांतीय व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदीसाठी प्रतिकूल वातावरणामुळे हात आखडता घेतलाय अवकाळी पावसामुळे द्राक्षांना कँकरिंगची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर काहींना प्रतिकूल वातावरणाचा गैरफायदा घेत के द्राक्ष खरेदीचे दर कमी करण्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे निसर्गाच्या अनैसर्गिक वातावरणाच्या दृष्टचक्रात शेतकरी वर्ग पुरता अडकलाय द्राक्ष टोमॅटो आणि कांदा असं प्रमुख पिकं घेणाऱ्या दिंडोरी तालुक्यात निर्यातक्षम द्राक्ष उत्पादकही मोठ्या प्रमाणावर आहेत हंगामाच्या प्रारंभी निर्यातक्षम द्राक्षाला चांगलाच दर होता आणि त्यानंतर अवकाळी पावसानं दर घसरला पुन्हा अवकाळी पावसानं द्राक्ष उत्पादकांची कसोटी पाहायला ठरवलं आणि कांद्याचे दर यापूर्वी घसरले असतानाच व्यथित झालेला कांदा उत्पादक आता पुन्हा अवकाळी पावसाच्या संकटाला सामोरं जातो आहे शेतकरी वर्गाची सहनशीलता संपलेली असून नुकसान सहन करण्याची मानसिकता राहिली नाही घसरलेल्या द्राक्ष आणि कांद्याच्या दरांमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पुरता उद्ध्वस्त झाला आहे एंडिंगच्या सहकारी बँका सोसायट्या राष्ट्रीयकृत बँका मध्यवर्ती बँका वीज बिलं यांच्या कर्जवसुलीचे शुक्लकाष्ट शेतकऱ्यांचा मागे लागले उत्पन्नही नाही त्यामुळे हातात पैसा नाही द्राक्ष आणि कांद्याबरोबर भाजीपाल्याला भाव नाही अशा अवस्थेत नशिबाला दोष देत शेतकरी वर्ग गाळत आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागरमोर मोर मणी